Bueno, ¿a dónde está la? No es igual, ¿eh? आताच मी सांबर पाहिलेलं आहे. तुम्ही पाहत असाल ते पळतोय तिकडे सांबर. अप्रतिम असं वातावरणामध्ये, सकाळच्या वातावरणात प्रदीप मुळे आपल्याला हे सांबर दिसलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ स्वर्गासम जुन्नरच्या या आपल्या सफरीमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आता आपण सध्या हरिश्चंद्रगडाच्या परिसरात आहोत आणि हरिश्चंद्रगडाचा जो काळू नदीचा वॉटरफॉल आहे, तर काळू नदीचा जो उगम स्थान आहे, तर त्या उगम स्थानाच्या इथं आपण सध्या उभे आहोत. हरिश्चंद्रगड हा आपल्या सर्वांचा परिचयाचाच आहे. हरिश्चंद्रगडाची हद्द म्हणजे पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा आणि नगर जिल्हा. भटक्यांची पंढरी म्हणून ज्याला ओळखलं जातं, तर तो सह्याद्रीतील उत्तुंग बेलाग कडे असलेला कोकणकडा, इथला स्वर्गीय सुख देणारा कोकणकडा हा हरिश्चंद्रगड. आणि त्याच हरिश्चंद्रगडाच्या काळू नदीच्या पात्रात सध्या आपण उभे आहोत. तुम्ही आता पाहिलं असेल, खूप अप्रतिम असं वातावरण, संध्याकाळची वेळ झालेली आहे. माझ्यासोबत माझे काही पर्यटक मित्र आहेत. प्रदीप साळवे, आपलं स्वागत आहे. तर कसं वाटतंय आपल्याला या ठिकाणी? नमस्कार. खूप छान, खूप छान. एकदम नवीन काहीतरी ॲडव्हेंचर बघायला भेटलं या जुन्नर तालुक्यामध्ये. आणि आपण इकडचे भूमिपुत्र आहात, याचा या गोष्टी नाते आपण इकडे आलं पाहिजे, हा परिसर बघितला पाहिजे की हा किती सुंदर परिसर आहे. आणि इथून खूप काही शिकायला भेटतं, जसं आपलं इकडे सनसेट वगैरे आहे बघण्यासारखं. आणि खूप सारे बाहेर गावची पण जायची गरज नाही, इथं एवढं चांगलं वातावरण आहे जुन्नर तालुक्यामध्ये. तर सिद्धार्थ साहेबांनी आम्हाला खूप काही गोष्टी दाखवल्या आणि खरंच खूप छान, खूप आनंद झाला या गोष्टीचा बघून, की सिद्धार्थ साहेबांचं हे काम बघून सुद्धा. कारण की ते नेहमी आम्हाला युट्यूबवर वगैरे आम्हाला बघायला भेटतात. आज आज असं म्हणजे एकदम जवळून त्यांना बघायला भेटते आणि त्यांच्याशी बोलायला भेटते आणि त्यांचं जे आहे मार्गदर्शन ते आम्हाला ऐकायला भेटतं. खूप मस्त वाटलं. तुम्ही या, तुम्हीही जॉईन व्हा आणि तुम्ही पण ह्या निसर्गाचा आनंद घ्या. नमस्कार. बस, स्वर्गीय जुन्नर निसर्ग हा आपल्याला जगायला शिकवतो. आणि जुन्नर मध्ये किल्ले असतील, लेणी असतील, हे मी तुम्हाला दरवेळेस माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय. सध्या आपण ज्या काळू नदीच्या पात्रात आहे, तर हेच पात्र पुढे जे जात आहे, तर जिथं काळू धबधब्याचा उगम होतो, तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. आणि त्याच ठिकाणी आपल्याला जो सनसेट पॉइंट आहे, सूर्य मावळतीला आलेला आहे, तर ते तुम्हाला मी दाखवतोय. तर चला आता. काळू नदीच्या धबधब्यातून किंवा उगम स्थानातून आपण वाटचाल करत आता पुढे आलेलो आहोत. आणि माझ्या पाठीमाग आपल्याला दरी दिसते, तर आपण आता सनसेट पॉइंट कडे जात आहे. तर चलो. मावळलेला आहे. तुम्ही जर पाहत असाल, तर मी ज्या ठिकाणून सुरुवात केली आणि अचानक दरी समोर आलेली, तर हे जे समोर जे दिसतंय, तर कोकणकडा, आपण मिनी कोकणकडा याला बोलू शकतो. खाली काळू नदी दिसते. पावसाळ्यात खूप अप्रतिम असं वातावरण या ठिकाणी असते. सोबत प्रदीप आहे, राहुल आहे. राहुल, काय वाटतं तुम्हाला हे सौंदर्य पाहून? या ठिकाणी तुम्हाला डेली जे आपलं रुटीन आहे त्याच्यातनं तुम्हाला रिफ्रेशमेंट जर हवी असेल, तर तुम्ही या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या. प्रदीप, खूप छान. जसं आम्ही हे वातावरण बघतोय आणि हे जे खाई वगैरे जे बघतोय, दऱ्या वगैरे, खूप मस्त. आम्हाला कधी अशा गोष्टी बघायला भेटणार नाही, पण सिद्धार्थ साहेबांच्या माध्यमातून ह्या गोष्टी बघायला भेटतात, खूप आनंद होतोय. मित्रांनो,
सांज वेळ झालेली आणि शब्दात वर्णन करू नाही शकत इतकं अप्रतिम वातावरण सध्या आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळते. खूप शांतता आहे. माझ्यासोबत प्रदीप आहे, राहुल आहे. तर काय वाटलं प्रदीप या वातावरणात? संध्याकाळचा वेळ झालेला आहे, धुकं येणं सुरू झालेलं आहे आणि सूर्य पूर्णपणे मावळलेला आहे. त्या सूर्याच्या किरणा ज्या बाकी आहेत, ज्या ऑरेंज कलरच्या, खूप छान दिसत. त्याने ते पूर्ण बॅकग्राऊंड खूप छान केलेलं आहे आणि गार हवा खूप मस्त आहे. एकदम छान वाटलं, एकदम अप्रतिम वातावरण आहे. वाऱ्याची मंद झुळूक येते, सूर्य डुबलेला आहे आणि अंधार होत चाललेला आहे. आमचा जो परतीचा प्रवास आहे, तर आम्ही नाणेघाटाकडे जाणार आहोत. थोड्याच वेळात आमचा जो मुक्काम आहे, तर तो आम्ही नाणेघाटाकडे करणार आहोत. राहुल काय सांगशील? सुंदर, ऑसम प्लेस आहे. अगदी मनाला टच करून जाणारी तुम्हाला या ठिकाणी हवेची एक झुळूक पाहायला मिळते आणि त्याने एक सुखद तुम्हाला आनंद मिळतो. तर नक्की भेट द्या. आकाशामध्ये आत्ता सूर्यास्त पाहिला, सूर्याचं सुंदर रूप सर्वांनी न्याहाळलं आणि आत्ताच आकाशामध्ये चंद्रसुद्धा आलेला आहे. शब्दात वर्णन करू शकत नाही असे वातावरण या ठिकाणचं. प्रदीप समोर पाहू शकता, काळू नदी आहे. काळू वॉटरफॉलच्या या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत. कोकण कडा आहे, तारामती दिसते, रोहिदास दिसतोय या ठिकाणावर. म्हणजे हरिश्चंद्र गडाचा मिनी कोकण कडा जरी याला आपण बोललो तरी वावगं ठरणार नाही असं हे ठिकाण. प्रदीप पुन्हा एक शेवट म्हणजे असं की शेवट हा शेवट वाटतच नाहीये. कारण की एवढं चांगलं निसर्ग रम्य ही जागा आहे आणि इथून जाऊशी सुद्धा वाटत नाही. कदाचित आपण इथं टेंट आणला असं तर आपण इथंच पुढे थांबलो असतो, पण शक्य नाही. ठीक आहे, आता इथून पुढे नाणेघाटचा प्रवास आहे. सिद्धार्थसाहेब मार्गदर्शन करतीलच आम्हाला. त्या हिशोबाने आम्ही जे कोणी कवी असतील तर त्यांच्या कविता त्यांना लिहिण्यासाठी किंवा जे कोणी लेखक असतील तर त्यांच्यासाठी खूप अप्रतिम असं हे ठिकाण आहे. तर त्यांनीसुद्धा नक्की या ठिकाणाला भेट द्या, एवढंच मी सांगेन.